महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळातील उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री नामदार शंभूराजे देसाई यांचे कट्टर समर्थक विलास गोडांबे यांच्या मातोश्री श्रीमती तानुबाई हरी गोडांबे यांची पाटण तालुक्यातील घोटील ग्रामपंचायतवर लोकनियुक्त सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे। घोटील ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसची 20 वर्ष असलेली सत्ता मोडीत काढून त्यांनी आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे। सदर ग्रामपंचायत राष्ट्रवादीचे माजी बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या ताब्यात असताना अपेक्षित विकास झाला नाही अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये होताना दिसत आहे। तर आता मंत्री शंभूराजे देसाई यांच्या निकटवर्तीयांची सत्ता ग्रामपंचायतमध्ये आल्याचे पाहता स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे। घोटील गावच्या विकासाला चालना देण्यासाठी सदैव तत्पर राहू अशी ग्वाही लोकनियुक्त सरपंच तानुबाई गोडांबे यांनी दिल्याने विकासाबाबत ग्रामस्थांच्या अपेक्षा पल्लवित झाल्या आहेत। MCN न्यूज करिता सागर पाटील पाटण।